बेटफळगडे तालुका इंदापूर येथील बारामती ॲग्रो कारखान्याच्या संदर्भात अगोदर कारखान्यांनी 15 ऑक्टोबरच्या पूर्वी काही ऊस आणून ठेवला, तो ट्रक आणि टेम्पोमध्ये होता, त्याची चित्रफीत काढण्यात आली होती आणि तो पुरावा म्हणून देण्यात आला होता. हा सर्व पुराव्याच्या आधारे कारखान्यांनी बेकायदेशीर गाळप हे सरकारच्या परवानगीच्या अगोदर केलं अशा प्रकारचा आरोप होता. याबाबतीत तपासणी केली असता असं दिसतं आहे की जो इलेक्ट्रॉनिक पुरावा देण्यात आला फोटो आणि व्हिडिओचा, त्यामध्ये कुठेही कारखाना सुरू असल्याचं लक्षात आलं नाही. फक्त हा ऊस अगोदर का आणून ठेवला आणि शेतकऱ्यांनी याची कल्पना दिली होती का, त्याचं वजन केलं होतं का, कारखान्याच्या रिसीट त्यांना देण्यात आले होत्या का, याबद्दलचा कुठलाही पुरावा कारखान्याला पण देता आला नाही. या दोघांचा सुवर्णमध्ये साधून आम्ही 900 टन जास्तीत जास्त ऊस आणून ठेवण्यात आला आणि तो कदाचित 4-5 दिवस पाऊस झाल्यानंतर उशिरा गाळप झाला, त्यामुळे एवढा गाळपाचा ऊस हा शेतकऱ्यांना कल्पना न देता आणल्यामुळे त्या गाळपावर 500 रुपये प्रति टनप्रमाणे 4.5 लाख रुपये एवढा दंडाचे आदेश 23 मार्च 2023 रोजी केले आहेत. सुरुवातीला